शिवसेना उबाटा या पक्षाने आपलं नाव बदलून आता कचरा पार्टी घेऊन द्यायला पाहिजे अधिकृत, कारण का उद्धव ठाकरेंचा आणि संजय राजाराम राऊत आणि त्याच्या पक्षात काँग्रेसवाले इतक्यांदा कचरा करायला लागलेले आहेत की आता उबाटा हे नाव त्या लोकांना काही शोभत नाही। पहिलं मुख्यमंत्री पदाच्या नावाने कचरा केला, दिल्ली स्वरांच्या समोर मुजरा करून आल्यानंतर पण मुख्यमंत्री का उमेदवार म्हणून काय उद्धव ठाकरेला जाहीर करण्यासाठी काँग्रेसवाले तयार नव्हते। आणि आता तर संजय राजाराम राऊत मोठं सकाळी बेडकासारखा फुगून पत्रकार परिषदेमध्ये सांगायचा की आम्ही सेंचुरी मारणार, त्या बालबुद्धी नालायकाला एवढंही कळत नाही, सेंचुरी मारण्यासाठी 100 तरी जागा लढवायला लागतात, तेव्हा जाऊन स्ट्राईक रेट 100% होतो, पण 100 सोडा हे 88 वर आता आहेत आणि त्याच्यात पण 4 नोव्हेंबर पर्यंत हे 88 पण खालती जातील असा अंदाज आहे। कारण का काही काँग्रेसच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म देऊन ठेवलेले आहेत, म्हणजे कुठे सेंचुरी मारण्याची भाषा करणारा संजय राजाराम राऊत याला 88 वर आता स्वतःच्या पक्षाला गुंडाळायला लागलेला आहे। उद्धव ठाकरेंना आणि संजय राजाराम राऊतला सांगेन, थोडं भारतीय जनता पक्षाबरोबरचे आपले युतीचे दिवस आठवा, तेव्हा केवढा मान सन्मान मिळायचा, कधी 122 काय, कधी त्याच्यापेक्षा जास्त काय, कधी 100 बळावर काय काय, तेव्हा छाती फुगून दाखवायचे काय, तेव्हा मोठी मोठी भाषणं असायची काय, तेव्हा मातोश्रीवर मोठ्यातले मोठे लोकांचं येणं जाणं असायचं। आता एवढा कचरा केलेला आहे की 88 जागा घ्या तर घ्या, नाहीतर बाजूला जा, म्हणजे राहुल गांधीचं दर्शन हे उद्धव ठाकरेला फार लांबचं झालेलं आहे। आता त्यांच्या आजूबाजूचे जे काही राईट आणि लेफ्टवाले आहेत त्याच्यामध्येच उद्धव ठाकरेला भागवायला लागतंय, त्यांच्याबरोबर चर्चा करायला लागते। कारण माझ्या माहिती अनुसार मातोश्रीमधले लोक आम्हाला सांगतायत की आठवड्याभरापासून राहुल गांधी उद्धव ठाकरेंचे फोन घेत नाहीये, म्हणजे नियतीचा खेळ बघा। 2019 सत्ता स्थापनेच्या वेळेस आमच्या देवेंद्र फडणवीसजीचा फोन काही वेळा ह्या उद्धव ठाकरेंनी घेतला नाही सत्तेच्या भूकेमुळे, आणि आज उद्धव ठाकरेंचा फोन राहुल गांधी घेत नाहीये, ह्याला नियतीची चपराक म्हणतात। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, उगाच छाती ताणून दाखवू नकोस, तुझी लायकी ही काँग्रेसने योग्य पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवलेली आहे। सांगलीचा पॅटर्न हा लोकप्रिय पॅटर्न नाही, सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा असं संजय राऊत म्हणतात। लोक विसरले की नाही माहित नाही, पण उद्धव ठाकरेला त्याच्यामुळे रात्रीची झोप लागत नाहीये। मी ऐकलेलं आहे रात्रीचा 8 वाजताचा वाईनचा ग्लास अजून एक वाढलेला आहे, आणि त्याचा वाईनचा ग्लास वाढलाय याचा 93 घोट वाढलेले आहे। म्हणून सांगली पॅटर्न हे काँग्रेसनी असंख्य जागी त्याची तयारी करून ठेवलेली आहे, त्याचा परिणाम 23 नोव्हेंबरला दिसेल। टाटा एअरबस प्रकल्प मोदींनी गुजरातमध्ये पळवून नेला असं संजय राऊत आरोप करतात। ह्या याच्या आरोपावर याचं खरं म्हटलं तर पत्रकार परिषदेमध्ये ह्याला चपलांनी मारला पाहिजे होता। गुजरात तो एअरबस प्रकल्प हा 2022 जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ना, हा तेव्हाच गुजरातला तो विषय झालेला आहे, तो आत्ताचा विषय नाहीये। म्हणजे तुम्हाला झोपेतून झोपल्यावर झोपेतून उठताना फक्त मोदीजी दिसतात,
आता तू स्वतःच्या बायकोला पण त्याच्या नावाने हाक मारतो की नरेंद्र मोदी बोलतो, हे अजून आता संजय राजाराम राऊतने महाराष्ट्र समोर स्पष्ट करायला पाहिजे. कारण की ह्यांना 24 तास फक्त मोदी साहेबच दिसतात, म्हणून ह्याच्याकडून अजून खोटं बोलण्या पलीकडे काही अपेक्षा महाराष्ट्राची राहिलेली नाही. कारण हा सकाळी जे बोलतो संध्याकाळी याची भाषा बदलते, हे आतापर्यंतचा संजय राजाराम राऊतचा इतिहास राहिलेला आहे. काही राजकीय पक्षांचं मुख्य अन्न सुपारी आहे असं अपरोधित टोला लागलाय संजय राऊत. कदाचित तो उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बोलत असेल, कारण की उद्धव ठाकरेच्या मातोश्रीमध्ये म्हणजे अंतरवस्त्र पासून एसी पासून तर देवारात टाकणाऱ्या फुलापर्यंत हे सगळं तर सगळं उद्धव ठाकरेंच्या खिशातून येत नाही, वसुली केलेल्या पैशातूनच येतं. म्हणून कदाचित हा सुपारी हा शब्द त्यांनी उद्धव ठाकरेसाठी वापरला होता. आणि हल्ली संजय राजाराम राऊत ज्या पद्धतीने आमच्या देवेंद्र फडणवीसजींचे गोडवे गाळायला लागलेले आहेत, एका कार्यक्रमात त्यांचा घट्ट हात पकडला पण होता, म्हणजे आम्ही असं म्हणायचं का ये अंदर की बात है संजय राऊत हमारे साथ है, येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. सर इस कॉन्फ्रेंस प्रेस के बारे में क्या कहना चाहिए? कौन से अभी जो प्रेस कॉन्फ्रेंस के बारे में क्या कौन सा प्रेस है अभी जो चालू कंटिन्यू जो कांग्रेस के पास जो संजय राउत हमेशा अब तक बोलते आए हैं कि हम 100 सीट लड़ाएंगे, कल तक जो फाइनल आंकड़ा यूबीटी का पार्टी का आया है वो 88 का है. मतलब जो संजय राउत अभी तक बोलते आए कि हम सेंचुरी मारेंगे, उन्होंने 88 पे उनको रोक कांग्रेस ने रोक दिया है. इसलिए मैंने कहा यूबीटी पार्टी का नाम बदल के अभी उसको कचरा पार्टी रख देना चाहिए और उसका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे को बना देना चाहिए. क्योंकि कांग्रेस जितने बार उद्धव ठाकरे और उनकी पार्टी का कचरा कर रहे हैं, पहले सीएम कैंडिडेट उनको डिक्लेयर किया नहीं और अभी तो 100 सीट भी दिया नहीं. मतलब जब भी बीजेपी भारतीय जनता पार्टी के साथ इनकी युति थी तभी कभी 122 सीट लड़ाते थे, कभी 150 लड़ाते थे, कभी भी 100 सीट के नीचे शिवसेना ने कभी लड़ाया नहीं था. मगर अभी कांग्रेस के पास साथ जाने के बाद जो उद्धव ठाकरे की हालत हुई है, इसलिए उनकी पार्टी का नाम चेंज करके कचरा पार्टी रखना चाहिए, ऐसे मुझे कहना. दूसरा क्वेश्चन है, कोकण के विकास को ध्यान में रखते हुए इस बारे के चुनाव में महागठबंधन के सामने कौन से प्रमुख मुद्दे रहेंगे? महागठबंधन हमारा नहीं, हमारी महायुति महायुति गठबंधन के सामने कौन से मुद्दे रहेंगे? हमारे विकास ही हमारा मुद्दा है, हिंदुत्व तो ये हमारा विषय है. हम ये दो एजेंडा लेके हमारी विचारधारा के साथ कोई भी कॉम्प्रोमाइज न करते हुए लोगों के बीच में जा रहे हैं, लोगों का विश्वास मांग रहे हैं. कोकण की जनता लोकसभा के चुनाव में हमारे भारतीय जनता पक्ष और महायुति के साथ रही है, उस तरीके के हमारे सांसद चुन के लिए है और उसी को नजर रखते हुए हम ये विधानसभा चुनाव में भी ज्यादा से ज्यादा समर्थन कोकण के लोगों से मांग रहे हैं. सांगली पैटर्न लोकप्रिय पैटर्न नहीं है, सांगली पैटर्न लोगों को भूलना चाहिए ऐसा संजय राउत कह रहे हैं. देखिए सांगली पैटर्न लोग भूले या ना भूले, संजय राउत और उद्धव ठाकरे कभी नहीं भूल पाएंगे. हर रात को उनको सांगली पैटर्न के नाम पे गंदे सपने आते हैं, इसलिए उनकी रातों की नींद उड़ चुकी है. इसलिए ये स्टेटमेंट सांगली पैटर्न के बारे में उन्होंने अपने बॉस को या तो उद्धव ठाकरे को समझाना चाहिए. और मेरे मालूमात के हिसाब से महाराष्ट्र में करीब करीब 17 सीट के ऊपर ये सांगली पैटर्न कांग्रेस के माध्यम से लड़ाया जा रहा है और उसका रिजल्ट आपको 23 नवंबर को दिखेगा. संजय राउत ऐसा भी कह रहे हैं कुछ राजकीय दलों का मुख्य खाना जो है वो सुपारी बन चुका है. शायद वो शिवसेना यूबीटी के बारे में बात कर रहे हैं कि उद्धव ठाकरे के घर में उसके खरीदी हुई भी एक भी चीज नहीं है. वो लोगों के पैसों के ऊपर जीने वाले उसके पार्टी के प्रमुख, उनके पार्टी के प्रवक्ता ने दूसरों के ऊपर सुपारी का आरोप नहीं लगाना चाहिए. इसलिए पहले अपनी गिरेबान में झांक के देखे कौन सुपारी के ऊपर अपनी जिंदगी जीता है. उद्धव ठाकरे का बीच में का नाम ही ऐसा है, उद्धव सुपारी ठाकरे, इसलिए उन्होंने दूसरों के ऊपर सवाल जवाब नहीं उठाना चाहिए.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।